नमस्कार, मी प्रणिती शिंदे. माझं कुटुंब माझी जबाबदारी ही राज्य शासनाची कोरोना संदर्भात मोहीम सुरू झाली आहे आणि ह्यात मला असं वाटतं आपण सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. खरं तर कोरोनाची जी महामारी आहे ती 6 महिने होत आले आणि मला असं वाटतं ही कुठेतरी 1-2 वर्ष अजूनही आपल्याला ह्या व्हायरससोबत राहावं लागणार आहे. ही सत्य परिस्थिती आहे, तो काही एक दिवशी गायब होणार नाही आहे. आपण वॅक्सिनच्या शोधात आहोत, पण कारण का मला कोरोना होऊन गेला आहे आणि आमच्या जवळच्या अनेक लोकांना होऊन गेला आहे, मी नक्की तुम्हाला सांगू शकते की सर्वात मोठी कोरोनाची जी वॅक्सिन आहे ती आपल्यातच आहे आणि ती म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती, इम्युनिटी ज्याला म्हणतात. कारण जर आपण वेळेत डॉक्टरांना सांगितलं की आपल्याला सिम्प्टम्स आहेत, की आपला सर्दी खोकला आहे, किंवा आता मला असं वाटतं आपण म्हणतो की तो व्हायरस म्युटेट होतोय आणि सुरुवातीला सर्दी खोकला किंवा घसा दुखायचे प्रकरण आपल्याला दिसून आले, पण आता ते पण होत नाही आहे. आता बऱ्याच जणांना एक सर्वात मोठा सिम्प्टम जो होतोय कोरोनाचा, कोरोनाची लागण झाल्या तो आहे अंगदुखी आणि वीकनेस खूप मोठ्या प्रमाणात, पण आपण अंगावर काढतो, आपल्याला वाटतं हे काहीच नाही आहे. आणि एक काळ असा, म्हणजे आपल्या देशात अनेक असा काळ होता की थोडं जरी काही वाटलं तरी आपण डॉक्टरकडे धावायचो. आता कोरोनामुळे ते जोपर्यंत जास्त होत नाही, भीतीमुळे भीतीपोटी आपण डॉक्टरकडे जातच नाही होत किंवा औषध उपचार सुरू करत नाही होत, तर हे करू नका. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते हात जोडून की सुरुवातीला कोरोना सर्दी खोकला अंगदुखी डोकंदुखी किंवा साधारण ताप ह्याशिवाय जास्त नाही आहे. हा डायरेक्टली तुम्ही पॉझिटिव्ह होता आणि डायरेक्टली तुम्हाला चेस्टवर पॅच येतो किंवा डायरेक्टली तुम्हाला श्वासोश्वास तुम्ही श्वासोश्वास होता हे असं नाही आहे. ह्याची आपली बॉडी आपल्याला संकेत देत असते. ह्याची सुरुवात जसं मी सांगितलं ह्या छोट्या छोट्या गोष्टीने होते, पण जर आपण ह्या अंगावर काढल्या तर मात्र डॉक्टर पण तुम्हाला नाही वाचवू शकणार. हे तुम्ही बघताय 80% ज्या क्रिटिकल केसेस आहेत त्या लेट रेफरल्स आहेत, म्हणजे उशिरा डॉक्टरकडे जातात किंवा उशिरा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात. आणि तसं न करता जर आपण वेळेत जरा जरी काही वाटलं आणि डॉक्टरकडे गेलो आणि औषध उपचार सुरू केलं, तुम्ही घरी बसल्या कोरोनावर मात करू शकता. एक साधी अँटीबायोटिक घेऊन तुम्ही कोरोनावर मात करू शकता. कृपया करून घाबरू नका, पण लपवू पण नका. ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही लपवलात आणि घाबरलात तर मग काही नाही होऊ शकणार. म्हणून वेळेत निदान झालं तर आपण कोरोनावर मात करू शकतो. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला 2 ऑप्शन आहे, तुम्हाला 2 चॉईस आहेत. तुम्हाला मास्क पाहिजे का तुम्हाला पुन्हा एकदा लॉकडाऊन पाहिजे, अर्थात मास्क, राईट? मास्क घाला म्हणजे लॉकडाऊन करायची गरजच नाही आहे. लॉकडाऊनच्या विरोधात सगळेच आहोत, पण आपण जर मास्क घातला, सोशल डिस्टन्सिंग पाळलं आणि हात धुणं किंवा स्टेरिलिम वापरण्याचं पाळलं, तर आपल्या जवळची लोकं किंवा वयस्कर लोकं ह्या महामारीपासून वाचू शकतात. व्यायाम करा चांगलं, जेवढं तुम्ही तुमची इम्युनिटी वाढवू शकता त्याच गोष्टीचा खरं तर फरक पडतो आणि त्याच गोष्टीचा फायदा होतो आहे. एवढंच या ठिकाणी सांगते. आणि सर्वात शेवटी अजून एक विनंती करते, जे VIPs असतात किंवा जे थोडेसे ज्यांची परिस्थिती चांगली असते, मी बघितलं की एसिम्प्टोमॅटिक किंवा जरी माइल्डली सिम्प्टोमॅटिक असतात तरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत आहेत आणि त्यामुळे बेड्स ऑक्युपाय होत आहेत. आणि जे गोरगरीब आहेत मग त्यांना बेड्स मिळत नाही आहेत आणि त्यांना घरी जावं लागतं किंवा तिथेच त्यांना काहीतरी बरं वाईट होतं. कृपया करून जर तुम्ही घरी बसून होम क्वारंटाईन होऊन ह्या बिमारी ह्या